साईंच्या दर्शनासाठी भक्तांची रीख, मात्र साईनगरीत हरवतात भाविक. वर्षागणिक भाविक गायब होण्याचं प्रमाण वाढतंय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र असलेल्या साईंच्या शिर्डीत दररोज 60,000 भाविक भेट देतात. सण सुट्टीच्या दिवशी हा आकडा लाखांच्या वर जातो. मात्र मोठ्या आशेनं साईनगरीत येणारे भाविक गायब होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र आकडेवारीतून हेच सत्य स्पष्ट झालंय. 2017 या वर्षामध्ये 35 महिला, 36 पुरुष आणि 8 मुलं असं एकंदर 79 जण हरवले. त्यापैकी 32 जणांचा शोध अजूनही लागू शकलेला नाही. 2018 या वर्षामध्ये 36 महिला, 42 पुरुष आणि 14 मुलं असे एकूण 92 जण हरवले. त्यातल्या 35 जणांचा थांगपत्ता अजूनही लागू शकलेला नाही. यासाठी पोलीस अधीक्षकांनी शिर्डीमध्ये विशेष पथक तयार केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या साई भक्ताला सुकर दर्शन मिळायला पाहिजे आणि याच्यातून साई भक्त अतिशय आनंदाने साई बाबांचा आशीर्वाद घेऊन यांनी शिर्डी सोडलं पाहिजे, असं आम्हा सर्व शिर्डीकरांची भावना आहे. हे अशा प्रकारे साईनगरीतून भाविक गायब होण्याचा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे. या बेपत्ता व्यक्ती आणि मुलं जातात कुठे, त्यांचं होतं काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. यामागे एखादी टोळी कार्यरत आहे का? मानवी तस्करी किंवा मानवी अवयव तस्करीसाठी कारस्थानानं लोकांना गायब केलं जात आहे का, असा प्रश्नही यातून निर्माण होतो. याची गंभीर दखल घेत स्वतः उच्च न्यायालयानं शिर्डीतल्या या बेपत्ता लोकांचा तपास करण्याच्या सूचना केल्यात. मात्र हे प्रकार टाळण्यासाठी मंदिर व्यवस्थापनानंही अधिक खबरदारी घेण्याची मागणी केली जातीये. साईबाबा स्वतः प्रशासन आहे, हे फक्त VIP सेलिब्रिटी किंवा राजकीय नेते किंवा मोठे साईभक्त याकडेच ते जास्त सुरक्षा देतात असं आमच्या लक्षात आलं आहे. सामान्य भक्ताकडे सुरक्षा किंवा सामान्य भक्ताची दर्शनाची व्यवस्था याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. पोलीस प्रशासन, नगरपालिका व विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन इथून पुढे शिर्डी गावातून एकही व्यक्ती साईभक्त मिसिंग होणार नाही यासाठी उपाययोजना करण्यासाठी एक स्वतंत्र बैठक घेऊन यावर उपाययोजना करावी असे माझे मत आहे. देशभरातून शिर्डीत येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळख पटवली जाणं, तसंच मनोरुग्ण म्हणून वावरणाऱ्यांचीही चौकशी करून त्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढलं जाणं गरजेचं आहे. प्रशांत शर्मा, झी 24 तास, शिर्डी.